पौष्टिक गुळाचा रसरशीत असा गोड भात, त्यासाठी साहित्य तुम्ही इथे बघू शकताय। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्यानंतर मी घेतलेला आहे गुळ। तर गुळ तुम्ही इथे बघू शकताय, एक वाटीला मी थोडासा कमी म्हणजे एक पाऊण वाटी गुळ घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे। त्यानंतर मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, बारीक असे खोबऱ्याचे काप केलेले आहेत, त्याचबरोबर काजूचे काप करून घेतलेले आहेत। अर्धा चमचा मी घेतलेली आहे वेलची पावडर आणि अर्धा चमचा बडीशेप पावडर। त्यानंतर जे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आता भात आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शिजवायला ठेवायचा आहे। नॉर्मली जसं आपण भात शिजवतो सेम तशाच पद्धतीने भात आपल्याला शिजवायचा आहे। तर त्यासाठी मी तांदूळ धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे, गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि इथे आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। आणि नॉर्मली आपण भातामध्ये मीठ टाकतोच ना, तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडस कमी मीठ टाकायचं आहे अगदी चवीला, कारण आपण गोड भात बनवणार आहेत त्यामुळे तो खारट होऊ नये म्हणून आपल्याला मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं टाकायचंय, पण मीठ टाकायचंय, त्यामुळे आपल्या भाताला खूप छान अशी टेस्ट येणार आहे। त्यानंतर मी खोबऱ्याचे काप, काजूचे काप आणि बडीशेप पावडर टाकलेली आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला इथे एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे, यामुळे भात आपला छान मोकळा होईल आणि त्याचबरोबर टेस्ट सुद्धा मस्त लागेल। आणि दुसरी गोष्ट मी इथे टाकलेली आहे फूड कलर, जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता अगदी थोडासा टाकल्याची मुठभर, ज्यामुळे आपल्या भाताला मस्त असा कलर येणार आहे, कारण गुळाचा थोडा काळपट कलर असतो। जर तुम्हाला टाकायचा असेल तर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता। त्याचबरोबर तुम्हाला मनुके जर टाकायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, ते सुद्धा खूप छान लागतात। त्यानंतर 7 ते 8 मिनिट मस्त असं मंद गॅसवरती मी भात असा शिजवून घेतलेला आहे, मस्त असा त्याचा बडीशेपचा इतका मस्त फ्लेवर आलेला आहे आणि स्मेल सुद्धा खूप भारी येतोय। आणि भात पूर्ण शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे वेलची पावडर, ज्यामुळे आपल्या भाताला मस्त असं वेलचीचा सुगंध येणार आहे, त्याचबरोबर बडीशेपचा सुद्धा येणार आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम लागणार आहे। त्यानंतर भात शिजून झाल्याच्या नंतर, सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर शेवटी गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गुळ, जो जेवढा मी गुळ घेतलेला आहे खिसून तेवढा सगळं टाकायचा आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी, पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकलं तरी पण चालेल, पण अर्धी वाटी बरोबर होतं ते पाणी टाकायचं। गॅसची फ्लेम परत ऑन करायची आणि 1-2 ते 3 मिनिटासाठी परत एक वाफ काढून घ्यायची आणि तुम्ही ते बघू शकता भात मस्त असा रेडी झालेला आहे। त्यानंतर मी वरून टाकणार आहे साजूक तूप। तर पूर्ण भात रेडी झाल्याच्या नंतर साजूक तूप टाकल्यामुळे काय होतं की जो साजूक तुपाचा जो फ्लेवर आहे तो भातामध्ये मस्त येतो, म्हणजे जो फ्लेवर आहे तो उडून जात नाही, तो ऍज इट इज राहतो, त्यामुळे मी वरून सुद्धा साजूक तूप टाकलेला आहे। आणि आता आपण हा भात सर्व करणार आहोत, तर मी छान अशी बाउल घेतलेली आहे आणि यामध्ये आपण भात सर्व करणार आहोत। तर फ्रेंड्स, ही रेसिपी अतिशय पौष्टिक आहे आणि अतिशय कमी साहित्यामध्ये होते, तुम्हाला हव्या त्या वेळेला तुम्ही ही स्वीट डिश करून खाऊ शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला मस्त असा गोड रसरशीत असा गुळाचा भात कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचे ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, इतकी भारी लागणार आहे ना। आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फ्लेवर ह्या भातामध्ये मस्त उतरलेला आहे, साजूक तुपाचा, बडीशेपचा आणि वेलची पावडरचा। त्याचबरोबर यामध्ये आपण काजू आणि काप घातलेले आहेत, तर ते सध्या मस्त लागणार आहेत। तर नक्की ट्राय करून पहा। थँक्यू फॉर वॉचिंग।